विभागाचा, महापालिका प्रशासनाचा, सुनील अण्णा आगे बढो, सुनील अण्णा आगे बढो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर। वडगाव शहरातील प्रलंबित प्रश्नांसाठी आज आमदार सुनील टिंगरेंच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेच्या बाहेर भव्य असं लाक्षणिक उपोषण होताना दिसतंय। खरं तर या अगोदर सुद्धा सुनील टिंगरे यांनी आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत जे आहे ते विधिमंडळामध्ये देखील आवाज उठवला होता। त्यानंतर आज लाक्षणिक उपोषणाचा हत्यार जे आहे लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं देखील सांगितलं होतं। मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून सुनील अण्णा टिंगरेंनी दिलेल्या निवेदनाला कुठलाच ठोस असा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आज अखेर जे आपण पाहतोय ते उपोषणाचं अस्त्र सुनील टिंगरेंकडून उघडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्याच अनुषंगाने महानगरपालिकेच्या बाहेर आज हे लाक्षणिक उपोषण जे आहे ते देखील होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत स्वतः सुनील अण्णा टिंगरे आहेत, आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया। अण्णा, वारंवार प्रशासनाकडे आपण पत्रव्यवहार करत होतो, त्यानंतर आज उपोषण करतोय, काय सांगा? गेले आमदार धर्मन 4 वर्ष झाले, तेव्हापासून मी ह्या प्रशासनाचं वडगावशिरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबद्दलचं निवेदन देऊन प्रत्यक्ष मिटिंगा घेऊन साईटवरती नेऊन त्यांना प्रत्यक्ष जागा पाहणी केली आणि वारंवार त्यांना विनवणी केली, परंतु कुठल्याही प्रकारची हालचाल होताना मला इथं दिसली नाही। त्यानंतर मी 2-3 अधिवेशनांमध्ये सुद्धा हे प्रश्न उपस्थित केले, नगर रोडचं ट्रॅफिक असन, विश्रांतवाडीचं ट्रॅफिक असन, लोहगावचं पाणी प्रश्न असन, परवाला रोडचं ट्रॅफिक असन, त्याच पद्धतीने विश्रांतवाडीतलं बुद्धविहार असेल, तसंच त्या ह्याला पावसाळ्यामध्ये सगळ्या घरांमध्ये घुसणारं पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले। फ्लायओव्हरचे 3 वर्षापासून बजेट असणार आणि तेही काम चालू न करणं, अशा अनेक गोष्टी त्यांना मी निदर्शनात दिल्या, पण आज ताग्यामध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल प्रशासनाकडनं दिसत नाही, नाविलाजास्तव त्यामुळं मला आज इथं उपोषण करायची वेळ आलेली आहे। प्रशासनाकडून जेव्हा आपण पत्रव्यवहार करत होतो तेव्हा त्यांच्याकडून काही उत्तरं येत होती का? आज ताग्यामध्ये माझ्या कुठल्याही पत्राचं प्रशासनाकडनं उत्तर दिलं गेलं नाही। आता आज तर आपण उपोषण करतो आहे, आता पुढची भूमिका कशी असेल? आता जर त्यांच्याकडनं अजून पण जर दखल घेतली गेली नाही, त्यांनी जर आम्हाला लेखी या ठिकाणी आश्वासने दिली नाही, तर हे उपोषण असंच पुढे चालू राहील। त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर हा उपोषणाचा निर्धार जो आहे तो आमदार सुनील टिंगरे यांनी ठेवला आहे। प्रशासनाकडून वारंवार पत्रव्यवहार करत असताना कुठलीच ठोस अशी उत्तरं जी आहेत ती उत्तरं देण्यात न आल्यामुळे आज आपण उपोषण करतो आहे, असं देखील सुनील टिंगरे यांनी सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्ट्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।